विघ्नहर्त्याचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी पोलिसांसोबतच 1000 विशेष पोलीस अधिकारी, 700 NSSचे स्वयंसेवक आणि 500 NCC कॅन्डेट तैनात करण्यात आले होते. बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीत लाखो भक्तांची उपस्थिती राहते. या उत्सवाच्या वातावरणात मिठाचा खडा पडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं अगोदरच खबरदारी घेण्यात आली होती. सिटी चौक, गुलमंडी, औरंगपुरातील जिल्हा परिषद मैदानावरील विसर्जन विहिरी परिसर, याशिवाय सिडको हडको, चिकलठाणा, मुकुंदवाडी, वाळूज, दौलताबाद, हर्सुल अशा सर्वच विसर्जन मिरवणूक मार्गांवर पोलिसांची तैनाती करण्यात आली होती. 3 पोलीस उपायुक्त, 6 सहायक पोलीस आयुक्त, 41 पोलीस निरीक्षक, 118 सहायक पोलीस निरीक्षक, 2256 पोलीस कर्मचारी, 500 महिला व पुरुष होमगार्ड, SRPFची एक कंपनी, 1000 विशेष पोलीस अधिकारी, 700 NSSचे विद्यार्थी, 500 NCC कॅडेट असे जवळपास 5000 तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महिलांची छेडछाड होऊ नये याकरिता 3 सडक सख्यारी पथकाची स्थापना देखील करण्यात आली होती. तर हरवलेल्या व सापडलेल्या मुला मुलींसाठी सिटी चौक येथे माहिती केंद्र तयार करण्यात आलं होतं. याशिवाय महत्वाच्या ठिकाणी फिक्स पॉइंट तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथक देखील गस्तीवर होते. यावेळी शहरात पोलीस प्रशासनातर्फे 2 चिली ड्रोन मागविण्यात आले होते. गणेश विसर्जन व्यवस्थित पार पडावं, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात आला. संस्थान गणपती येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या 2 चिली ड्रोनचे उद्घाटन करण्यात आले होते. या ड्रोनने संपूर्ण विसर्जनावर नजर ठेवली होती.